अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कटिना कॅप यांच्या डेटिंगपासून तर यांच्या लग्नापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी खूप गुपित ठेवण्यात आल्या होत्या लग्नाआधी या दोघांनी कधीच रिलेशनशिप किंवा लव्ह स्टोरीबद्दल भाष्य केलं नव्हतं एवढंच नाही तर यांनी बॉलिवूडमधल्या कुठल्याच कलाकाराला लग्नासाठी निमंत्रणही दिलं नव्हतं राजस्थानमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी विकी आणि कटिनाने गुपचूप लग्न पार पाडलं पण यांच्या खाजगी स्वरूपाच्या लग्न सोहळ्याचे किस्से आजही चर्चेत आहेत विक्की कौशल आणि कटरीना कॅप यांच्या लग्नानंतर विक्कीने कटरीनाच्या सहा बहिणींना लपवलेले बूट परत घेण्यासाठी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम दिल्याचं बोललं गेलं होतं त्यांच्या लग्नाचा तो किस्सा बराच गाजला होता पण यावेळी नेमकं काय घडलं होतं याचाच खुलासा आता विक्कीने केला आहे तो खुलासा काय आहे सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका विक्की कौशलने नुकताच कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावली लग्नात बूट लपवण्याच्या खेळात विक्कीने कटीरणाच्या बहिणींना काय दिलं असा प्रश्न कपिलने विक्कीला विचारला त्यानंतर विक्कीने तो धमाल किस्सा कपिलला आणि सर्व प्रेक्षकांना सांगितला आहे विकी कौशल म्हणाला की आम्ही दुपारी सप्तपदीचा विधी पूर्ण केला कटरीनाच्या बहिणी माझे बूट लपवण्यासाठी तयार होत्या तर दुसरीकडे माझे चंदीगडवरून आलेले दोन भाऊ सुद्धा बूट सांभाळून ठेवण्यासाठी सज्ज होते पण सप्तपदी सुरू होताच कटरीनाच्या बहिणींनी माझे बूट लपवले सप्तपदी झाल्यानंतर कटरीनाला लगेच सनलाईट जाण्याच्या जा आधी फोटोशूट करायचा होता त्यामुळे ती म्हणाली की चला लवकर फोटो काढू सूर्यप्रकाश जाईल मला सनलाईट जायच्या आधी फोटो काढायचे आहेत विक्की कौशल पुढे म्हणाला की कटिनानं असं म्हटल्यानंतर मी उभा राहिलो पण माझे बूट तिथे नव्हते मग झालं असं की तिथे असं म्हणण्यात आलं की विक्कीचे बूट चोरल्या गेले आहेत आणि आता विक्कीला ते बूट परत मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत पण सनलाईटच्या गोंधळात कटीना तिच्या बहिणींवर चिडली आणि म्हणाली की तसे बूट आत्ताच्या आत्ता आणून आत्ता द्या ही थी स्वतः तिच्या बहिणीवर भडकल्याने मला काहीच पैसे न देता मला माझे बूट परत मिळाले दरम्यान तुम्हाला विक्की आणि कटीनाची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा